नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी सार्या कुलकर्णी। एक नजर आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडींवर। दीपावली खरेदीसाठी अवघ कोल्हापूर रस्त्यावर सुरक्षेचे नियम फाट्यावर मारत नागरिकांकडून बेपर्वा वर्तन होत असल्याने संसर्गाची टांगती तलवार कायम। गाळे बांधकामाला नगरपालिका प्रशासनाने विरोध केल्याने इचलकरंजीत महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न, जलशुद्धीकरण केंद्र परिसरात तणाव। रंकाळ्यावरील त्या पाणीपुरी व्यावसायिकाबद्दल प्रसिद्ध झालेला व्हिडिओ म्हणजे अर्धसत्य। स्वच्छतागृहाच्या टाकीतील नवे तर महापालिकेच्या नळाचं पाणी वापरत असल्याचं उघड। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 36 नव्या रुग्णांची भर, 41 जणांना मिळाला डिस्चार्ज तर एक जणाचा मृत्यू। आणि हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेतील शेकडो चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारणाऱ्या अभिनेते, दिग्दर्शक, लेखक आणि गायक कमल हसन यांचा रुपेरी प्रवास बी न्यूजच्या कॅमेऱ्यातून।